पद ही काय आयुष्यभर राहणारी गोष्ट नाही आहे. आज मी त्या पदावर आहे, कदाचित उद्या राहणार नाही. पण आज मी करता म्हणून तिथे काम करत असताना तुम्हाला काय मदत करता येईल? आणि ते निष्काम कर्मयोगासारखं. हा रस्ता दिला म्हणून माझी पाठी तिथे लागली पाहिजे या मताचा मी कधी नव्हतो. गेली 24 वर्ष लोकांची हाडं जोडत होतो, तिथेही मदत करत आलो. आज मी ह्या पेशामध्ये आलो तर इथे तर बिलकुलच माझी अपेक्षा नाही आहे. आपण आपले प्रस्ताव घेऊन या. आपलं जीवनमान उंच करण्यासाठी शासनाचा आणि अधिकाराचा काय उपयोग करायचा तो मी माझ्या यथामती यथाशक्ती तुमच्यासाठी करेन हा तुम्हाला शब्द देतो. आणि हा प्रकल्पसुद्धा यशस्वीपणे चालू. आम्ही तुमच्या ज्या शंका कुशंका असतात त्या असतात, पण जोपर्यंत आम्हाला तुम्ही संधी देणार नाही, जोपर्यंत आम्हाला तुम्ही सिद्ध होण्याच्यासाठी एखादा मौका देणार नाही, तोपर्यंत आमची लोकं कशी करणार? आणि म्हणून सगळ्यांनाच त्या चष्म्यातून बघायचं हे सुद्धा योग्य नाही आहे. काहीतरी कधीतरी आपल्याला सीमा उल्लंघन करून लोकांना मदत करायची असते, त्यांना हात द्यायचा असतो. या शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्यासाठी प्रशासनाची तेवढीच गरज आहे. शासन आपल्या जागेवरती काम करेल. आम्ही जेव्हा उन्हाळ्यात 3 महिने गावात घालायचो 10वी 12वीपर्यंत, 2 महिने उन्हाळ्याची सुट्टी आणि 1 महिना दिवाळीच्या सुट्टीत गावातच राहायचो. दूधडे भरून आमची नदी व्हायची, पूर्णा 4-5 पूर यायचे तिला. उन्हाळ्यातसुद्धा धार तुटत नव्हती, मुबलक प्रमाणात पाणी होतं. तेव्हा अभ्यास नाही केला तर आमचे वडील आम्हाला रागवायचे, मारायचे. तेव्हा आमची आजी मध्ये पडायची, म्हणायची काय करणार आहे अभ्यास करून. तेव्हा सूत्रच तसं होतं, उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी समजली जायची. ही धमक होती शेतकऱ्यामध्ये, कारण 1 क्विंटल कापूस विकला की 1 तोडा सोनं घ्यायची त्याच्यामध्ये, त्याही वेळेला ऐपत होती. कालांतराने हे सगळं सूत्र बदलत गेलं, निसर्गसुद्धा कोपत गेला, पाणी कमी पडायला लागलं. इथल्या मुलांना विश्वास बसणार नाही, पण कोरडवाहू शेतीमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्हीसुद्धा शेंगा फोडायचो. घरच्या भुईमुंगा फोडून त्याचे दाणे काढल्यानंतर ते पेरणी करायचो. कोरडवाहू भुईमुंगाचं पीक येऊ शकते आज जर कोणाला सांगितलं तर त्याचा विश्वास बसणार. हे स्थित्यंतर झालं, ते आपल्याला स्वीकारावंसुद्धा लागेल. आणि जर हे स्वीकारायचं असेल तर बदलत्या काळानुसार आपण शेतीसुद्धा बदलायला पाहिजे. शेती करण्याचं आपलं जे तोरतरीका आहे तोसुद्धा बदलायला पाहिजे. मला असं वाटतं की एक गोष्ट निश्चितपणे झाली, जो आमचा खटला 200 एकराचा होता 2 भावाचा, तो आता 8 भाव मिळून 20-25 एकरावर आम्ही आलो. शिकलो नसतो, काही केलं नसतं तर पुढची पिढी आमची अल्पभूधारक झाली असते. असं व्यापाऱ्याचं होत नाही. व्यापाऱ्याचे 1 दुकानाचे 4 दुकानं होतात. आणि म्हणून शेतीसुद्धा व्यवसाय मुख करायला पाहिजे. हे धोरण आदरणीय मुख्यमंत्री आमचे देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडलं.